राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार गोवा राज्य निर्मित मद्य, विदेशी मद्य जवळपास एक ट्रक तिथून गोवा राज्यातून निघून हे विरार साईडला जात असल्याची माहिती खात्रीलायक बातमी आमच्या पथकाला मिळालेली होती. त्या अनुषंगाने मागच्या 2 ते 3 दिवसापासून पथकाने सापळा रचलेला होता. त्या पथकामध्ये एफ विभाग, सासवड विभाग, डी विभाग तसेच आमचे उपाधीक्षक जे आहेत त्यांच्या अंडर असणारा जो काही स्टाफ आहे या सर्व पथकाकडनं बेंगलोर मुंबई हायवेवरती पथकाने सापळा रचून रावेत या ठिकाणी जवळपास 1256 बॉक्सेस म्हणजेच जवळपास 40,000 जास्त बाटल्या याच्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण 1,19,00,000 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. संशयित आरोपीचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि पुढचा तपास एफ विभागाचे आमचे निरीक्षक श्री दीपक सुपे हे पुढचा तपास करत आहेत.